या मागणीसाठी आरबीआयच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहे. पाहूयात ही बातमी. वाई हे तालुक्याचे ठिकाण, परंतु वाई शहरात आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण, पाचगणी, महाबळेश्वर, खंडाळा या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे बसवले आहेत, परंतु वाई शहरात पुतळा नाही. यासाठी आरपीआय वाई तालुका आठवले गट यांच्या वतीने वाई नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. वाई शहरात नगरपालिका स्वतःच्या मालकीच्या जागेवर बावधन नाका, शिवाजी चौक, नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स, तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी आरपीआय वाई तालुक्याच्या वतीने मागणी केली आहे. तसेच शाळा क्रमांक 1 व 4 या नगरपालिका शाळेपैकी एका शाळेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. हे निवेदन देताना स्वप्नील गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष तात्या गायकवाड वाई विधानसभा अध्यक्ष, श्रीकांत निकाळजे वाई तालुकाध्यक्ष तसेच श्रीनिवास घाडगे प्रदेश उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, सागर शिंजे जिल्हा उपाध्यक्ष, काली घाडगे जिल्हा उपाध्यक्ष, सुनील मांढरे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष, रुपेश मिसाळ कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवक तालुकाध्यक्ष, मधुकर भिसे तालुका कार्याध्यक्ष, बाजीगर इनामदार शहर उपाध्यक्ष, सतीश जाधव उपाध्यक्ष वाई तालुका, पार्वती गंगावणे महिला आघाडी अध्यक्ष, युसुफ भाई बागवान जिल्हा संघटक, नित्यानंद मोरे युनियन अध्यक्ष, अनिल चणस मराठा आघाडी तालुका अध्यक्ष तसेच वाई तालुक्यातील भीम अनुयायी उपस्थित होते. भाऊसाहेब सपकाळ, VM न्यूज मराठी, वाई. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा नगरपालिका वाई शहरामध्ये उभारावा या मागणीसाठी आज वाई तालुक्यातून वाई विधानसभा मतदारसंघातून आज इथं उपस्थित असणारे सगळे आंबेडकरी अनुयायी आज यांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकेचे CEO साहेबांना आज इथं निवेदन देण्यात आलं. मागच्या 40 वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी आंबेडकरी अनुयायी इथं करत आहेत आणि ती मागणी पूर्ण करावी यासाठी सर्वजण आज इथं उपस्थित राहिलेले आहेत. एक सकारात्मक चर्चा आता प्रशासनासोबत आमची झालेली आहे आणि प्रशासनाकडून लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेण्यात येईल अशा पद्धतीचा शब्द आज आम्हाला प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. आम्ही त्यांना वाई शहरातील 3 ते 4 महत्त्वाच्या ठिकाणांबद्दलची मागणी केलेली आहे. त्या मागणीमध्ये सर्वप्रथम मागणी होती बावधन नाक्यावरती बाबासाहेबांचा पुतळा उभारावा बावधन नाक्याच्या चौकामध्ये, त्याबद्दलची मागणी झाली. दुसरी जागा आम्ही PWDच्या समोरचा शिवाजी चौकामध्ये केलेली आहे. तिसरी मागणी आमची ही शॉपिंग कॉम्प्लेक्स जे नवीन नगरपालिकेचं होणार आहे तहसील कचेरीच्या समोर त्या आवारामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसावा अशा 2-3 जागेबद्दलची आम्ही मागणी त्यांना केलेली आहे आणि TP डिपार्टमेंटसोबत लवकरच त्या जागेबद्दलची माहिती घेऊन लवकरात लवकर तिथे कशा पद्धतीने पुतळा आपल्याला उभारता येईल त्याची पूर्ण माहिती CEO साहेब घेणार आहेत आणि ती माहिती आम्हाला दिल्यानंतर त्याबद्दलचा जो काय त्यांचा आदेश असेल, त्यांची जी काय ठराव असेल तो ठराव आम्हाला मिळेल आणि त्या ठराव मिळाल्यानंतर त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून तिथं उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या निधीच्या माध्यमातून या वाई तालुक्यामध्ये पुतळा उभा राहील यासाठी आज CEO साहेबांनी सकारात्मक आम्हाला सिग्नल दिलेला आहे आणि मी आज या पुतळ्याच्या मागणीसाठी हा पुतळा उभा राहावा म्हणून वाई तालुका वाई विधानसभा मतदारसंघातून जेवढे पदाधिकारी आज इथं उपस्थित राहिले, तातडीनं उपस्थित राहिले, सर्व आंबेडकरी अनुयायी इथं उपस्थित राहिले, गावागावातून खेडेगावातून जे लोक आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी इथं आले त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये असेच चळवळीसाठी आपलं योगदान इथून पुढं मिळत राहील. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती उभी राहील तिथे आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज पडेल, तिथे तिथे आपण सर्वजण एकत्र येऊ अशा पद्धतीची अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडनं करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये वाई तालुक्यामध्ये असाच एक सामाजिक सलोखा आपल्या माध्यमातून टिकेल आणि सामाजिक सलोखा तयार करण्यात आपल्याला यश येईल अशी मी अपेक्षा करतो.